त्यांना एकमेकाशिवाय असणं शक्य नाहीये. भूगोलावर इतिहास अवलंबून असतो, इतिहासावर भूगोल अवलंबून असतो, म्हणून यांना त्याला अतूट नातं असं म्हणतात. अशा पद्धतीच्या इतिहासाच्या जडणघडणीमध्ये भूगोलाची सुद्धा काय असते, भूमिका महत्वाची असते. समजलं? सर्वांना समजलं का? नक्की समजलं. पुढे जायचं. चला, दुसरा मुद्दा, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. ही भारताची वैशिष्ट्ये कोण कोणती आहेत? बघा, भारत आपला ना विस्ताराने खूप मोठा आहे, जगातला सर्वात मोठा देश आहे असं म्हणा. चीनचं नाव घेतलं जातं, पण चीनचा जो प्रदेश आहे ना, अजून तीनचा म्हणजे तो प्रदेश जो सांगतो त्यांची सीमा आहे त्याच्या फार बाहेरचा सांगतो. समजलं? म्हणजे त्यांची भारतात बी सीमा आहे, लडाखला, काश्मीरला असं म्हणतात, इकडे डोकलामला हे आहे, नंतर अक्साई चीन आहे, हाँगकाँग बी ते आमचंच आहे म्हणतायत. यावरून तो भारत मोठा आहे, पण तसा विस्तारानं भारत हा खूप मोठा खंडप्राय असा देश आहे. त्याच्या उत्तरेला काय माहित आहे तुम्हाला? करता कळतात दिशा? भारताच्या उत्तरेला हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, माहित आहे तुम्हाला? पश्चिमेला अरबी समुद्र आहे, आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. वरचा भाग जो आहे ना भारताचा, नकाशा पाहिला की नाही डोळ्यासमोर लगेच नकाशा आणायचा? माझ्या इकडे आहे लगेच, इथं अडकवलेलाच आहे, पण तो आता मी कॅमेरा फिरवला की मग सारं विस्कळीत होईल, मग बंद करून तिकडे फिरवावं लागेल ना. नंतर तुम्ही बघा किंवा मी तुम्हाला दाखवेन सर, किंवा पुस्तकात बघायचं, नकाशा आहे ना भारताचा, त्या नकाशाच्या चारही दिशा माहीत पाहिजेत आपल्याला. वरचा जो भाग आहे तो उत्तरेचा, खालचा दक्षिणेचा, आपल्या डाव्या हाताचा जो असतो तो पश्चिमेचा, आणि उजव्या हाताचा असतो तो पूर्वेचा. पूर्वेला काय आहे रे? बंगालचा उपसागर. पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र. वरती उत्तरेला काय आहे? हिमालय. आणि दक्षिणेला काय आहे? हिंदी महासागर. अशा चारही बाजू आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला हिमालय, पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर. भारताचे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही काय आहेत माहिती आहे? ही बेट आहे. ती बेट वगळता उत्तरेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या काय आहे? सलग आहे, म्हणून त्याला खंडप्राय देश असं म्हणतात. तो सरळ आहे. आपली जर ही बेट सोडली ना, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार ही बेट सोडली, तर आपला सर्व देश आहे ना तो खंड, म्हणजे सारे खंड एकत्र जोडलेले आहे. प्राचीन भारताचा इतिहास आपण जेव्हा शिकतो ना, तेव्हा आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करतो. प्राचीन भारत म्हणजे या सर्व खंडाने युक्त असणारा असा हा भारत. तर आजचं पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा आहे ना, ते भारताचाच भाग होतो. तुम्ही पाकिस्तान बघितलं नकाशामध्ये, बांगलादेश बघितला नकाशामध्ये, काय आता या वया काही जाऊन बघणार नाही तुम्ही. आणि इसवीसन 1947 साली 15 ऑगस्ट 1947 ला भारताचा काय झाला रे? दोन तुकडे झाले, म्हणजे स्वतंत्र झाला. पण त्याच वेळेला पाकिस्तान काय गेला? त्यांच्यापासून वेगळा झाला. नंतर मग 72 साली हा बांगलादेशाची निर्मिती झाली. अशा पद्धतीने भारत हा उपखंड आहे. इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता आपल्याला वेगवेगळे भूप्रदेश पाहायला मिळतात. या भारताच्या इतिहासाची जडणघडण जी आहे ना, त्या जडणघडणीचा जर आपण विचार केला ना, वेगवेगळे भूप्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. ते आता आपल्याला पाहिजे. मी अगोदरच सांगितले कोणकोणते प्रदेश आहेत. मायामागे म्हणा, पहिला भूप्रदेश म्हणजे भारताचे हे काय आहेत रे, महत्वाचे भूप्रदेश आहेत. 1 हिमालय, 2 सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश, 3 थरचे वाळवंट, 4 दख्खनचे पठार, 5 समुद्र किनारी प्रदेश, आणि 6 समुद्रातील वेगवेगळी बेटे. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, पहिला हिमालय, दुसरा गंगा ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदींचा सतलज किंवा सुपीक असा प्रदेश किंवा मैदानी प्रदेश म्हणा, थरचं वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनारी प्रदेश, आणि शेवटचा आहे समुद्रातील बेटे. माझ्या मागे म्हणताय म्हणा, हिमालय, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रांचा मैदानी प्रदेश, थरचं वाळवंट, दख्खनचं पठार, समुद्र किनारी प्रदेश आणि समुद्रातील बेटे, असे 6 काय भूप्रदेश भारताचे. हे भूप्रदेश आहेत महत्वाचे. आता आपल्याला एक एक पाहायचा. ओके, काय करायचं होता? एक एक पाहायचा. पहिला हिंदू हिमालय पाहायचा, उत्तरेकडचा भाग. हिंदकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारताचे जे उपखंड आहेत, त्या भारताच्या उपखंडाच्या उत्तरेला, उत्तर बाजूला हा हिंदकुश आणि काय आहे? हिमालय पर्वत आहे. त्यामुळं काय झालंय? उत्तरेला ना भारताची अशी अभेद भिंत असण्यासारखं ते प्रचंड असे पर्वत उभे आहेत. 2 पर्वत आहेत, एक आहे हिंदकुश. कोणता पर्वत आहे? हिंदकुश. आणि दुसरा कोणता आहे?
हिमालय या पर्वतामुळे भारताच्या उपखंडाच्या उत्तरेला एक जणू अभेद अशी भिंतच उभी राहिली असा भासतो किंवा असं आपल्याला वाटतं. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून वेगळा झालाय. म्हणजे हिंदकुश आणि हिमालयाच्या ज्या रांगायत ना उत्तरेला त्याच्यापासून आपण त्याच्यामुळे आपण काय झालेलो आहे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून पलीकडे तुम्ही बघितलं हिंदकुशच्या पलीकडे सर्व वाळवंट आहे समजलं त्या वाळवंटापासून आपण काय झालेलो आहे वेगळं झालेलो आहे. आता बघा बोलण या खिंडीतून मधून जाणारा हा खुस्कीचा एक मार्ग आहे. ही कुठे आहे माहित आहे तुम्हाला हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलण अशा दोन खिंड आहेत. खैबर खिंड लक्षात ठेवा. याच खैबर खिंडीतून भरत नावाची टोळी पहिली भारतात आली असं म्हणतात आणि त्यापासून भारत विकसित झाला अशी ही खैबर खिंड आहे. आणि बोलण खिंड या खिंडीमधून जाणारा एक मार्ग आहे खुस्कीचा मार्ग म्हणतात त्याला. खुस्कीचा व्यापारी मार्ग आहे आणि त्या व्यापारी मार्गाशी काय झालेलं आहे माहित आहे तुम्हाला मध्य आशियातून जाणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग खुस्कीचा मार्ग आणि मध्य आशियातून जाणारा प्राचीन मार्ग हे दोन मार्ग एकमेकाशी जोडले गेलेले. मध्य आशियातून एक खुस्कीचा मार्ग गेलाय तो कुठे आहे रे हिंदकुश पर्वतामध्ये खैबर आणि बोलण खिंडीमधून जाणारा हा खुस्कीचा व्यापारी मार्ग आहे आणि मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो काय झाला जोडला गेला. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग आहे. याला रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तुम्हाला म्हणतो विचारतील रेशीम मार्ग म्हणजे काय समजलं तर काय सांगायचं हिंदकुश पर्वतामध्ये खैबर आणि कोणती खिंड आहे बोलण खिंड आहे त्यामधून कोणता मार्ग जातो खुस्कीचा मार्ग जातो तो व्यापारी मार्ग आहे. तो कशाला जोडला गेलाय मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन मार्गाशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे व्यापाराला म्हणजे जमिनीवर सुद्धा आपल्याला जाता येतं ह्या खुस्कीच्या मार्गाने. याला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जातं कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशामध्ये पाठवले जाणारे जे माल होते म्हणजे आपल्या देशातून पश्चिमेकडच्या देशाकडे जे पाठवले जाणारे माल होते त्यात रेशीम मुख्य असायचा महत्वाचा असायचा जास्त असायचा प्रमुख व्यापार रेशीमचा केला जायचा आणि म्हणून या मार्गाला रेशीम मार्ग म्हणतात. याच खिंडीतील मार्गातून ही जी खिंड आहे ना ज्याला आपण खैबर खिंड म्हटलेलं आहे याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी लोक आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत आणि आक्रमण केलेले आहेत भारतावरती या खिंडीतून येऊन आणि भारताला पारतंत्र्यात लोटलेलं आहे. समजतंय ना तुम्हाला. तर हे सारे आक्रमक या आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश या खिंडीतून केलेला आहे आणि अनेक काय केलेले आहे परदेशी प्रवासी या मार्गाने इथे येऊन अभ्यास केलेला आहे प्रवास वर्णन लिहून ठेवलेले आहेत पर्यटनासाठी सुद्धा आलेले आहेत. अशा पद्धतीनं उत्तरेच्या बाजूला असणारा हा हिमालयीन पर्वत आहे हिंदकुश आणि हिमालयाच्या रांगा भिंतीसारख्या उभ्या आहेत अभेद अशी भिंत आहे आपल्या उत्तरेला. समजलं सर्वांना नक्की समजलं 100% समजलं. आणि या अभेद भिंतीला मध्ये मध्य आशिया आणि आपले भारत देश पूर्वेकडच्या पश्चिमेकडच्या देशांना जोडणारा एक खुस्कीचा मार्ग आहे बोलण खिंडीतून किंवा कोणती खिंड खैबर खिंडीतून जाणारा हा मार्ग आहे तो व्यापारी मार्ग आहे त्याच्या सहाय्यानं मग व्यापार केला जातो त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जातं. हा रेशीम मार्ग का कारण प्रमुख व्यापार रेशीमचा केला जात होता म्हणून. ओके तर अशा पद्धतीनं एक भूप्रदेश झाला. आता दुसरा भूप्रदेश आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश सपाट अशी मैदानं या नद्यांनी तयार केली. या मोठ्या बारमाही वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या नद्या मी सांगितल्या सिंधू गंगा ब्रह्मपुत्र म्हणा सिंधू गंगा ब्रह्मपुत्र सिंधू गंगा ब्रह्मपुत्र सिंधू गंगा ब्रह्मपुत्र या ज्या नद्या आहेत या नद्यांनी वाहत वाहत जात असताना वरून गाळ वाहून आणलेला आहे आणि सुजलाम सुपलाम असा कुशल असा प्रदेश तयार केलेला आहे. हा जो मैदानी प्रदेश आहे ना तो दुसरा भूप्रदेश महत्वाचा आहे. सिंधू गंगा ब्रह्मपुत्र या तीन मोठ्या उपनद्या आहेत त्या बारमाही वाहणाऱ्या उपनद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या त्या नद्या मोठ्या सिंधू ब्रह्मपुत्र गंगा आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्र यांचा मैदानी प्रदेश होय. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंधू पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या पाकिस्तान पर्यंत गेलेला आहे. माहिती आहे तुम्हाला सध्याचं जे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानामध्ये यातली एक नदी जाते. कोणती नदी रे सिंधू नदी जी आहे. नद्या तीन कोणत्या सांगितल्या ना
सांगा बघू कोणकोणत्या नद्या होत्या तीन. हा तर सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र या तीन नद्या, या तीन नद्यांचा हा सुजलाम सुपलाम आणि सुपीक असा मैदानी प्रदेश आहे. त्या नद्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या छोट्या छोट्या नद्या असतात त्या नद्यांचा सुद्धा यामध्ये समावेश असतो. समजलं सर्वांना. आता यातल्या काही म्हणजे सिंधू नद्या ना ती अगदी बांगलादेशापर्यंत पसरलेली आहे. ब्रह्मपुत्र नदी बांगलादेशात गेलेली आहे किंवा सिंधू नदी आता पाकिस्तानात राहिलेली आहे. बराचसा भाग पाकिस्तानात गेलेला आहे. भारताच्या सर्वाधिक प्राचीन नगरामध्ये हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य जी तयार झाली, छोटी छोटी गणराज्य तयार झाली, सर्वात प्राचीन अशी हडप्पा संस्कृती आहे आणि ही गणराज्य त्यांचं साम्राज्य ही उदयाला आली कुठं, याच प्रदेशामध्ये. गंगा ब्रह्मपुत्र आणि सिंधू नद्यांच्या प्रदेशामध्ये ही हडप्पा संस्कृती जन्माला आली आणि मग त्या हडप्पा संस्कृतीपासून हळूहळू छोटी छोटी गणराज्य तयार झाली. म्हणजे भारताची मूळ संस्कृती जी आहे ती सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नद्यांच्या खोऱ्यातली मैदानी प्रदेशातली आहे. आफ्रिका खंडामध्ये एक मोठं वाळवंट आहे, तुम्हाला माहित आहे ते जगातलं सर्वात मोठं वाळवंट आहे. असे आपल्याकडे सुद्धा काही वाळवंट आहेत, थरचं वाळवंट माहित आहे. तर त्या थरच्या वाळवंटामध्ये मी तुम्हाला सर्वात मोठं वाळवंट एवढ्यासाठी सांगितलं माहित असावं जनरल नॉलेज म्हणून. तर आपणाला पाहायचं आहे आपल्या प्रदेशातला तिसरा भूप्रदेश, हा झाला हिमालय, नंतर झाला गंगा ब्रह्मपुत्र सिंधू नदींचा खोऱ्यांचा मैदानी प्रदेश, याच प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृती उदयाला आली आणि त्यापासून निर्माण झालेला हा भारत किंवा त्यांची गणराज्य हळूहळू उदयाला आलेली दिसतात. आता आपल्याला पाहिजे थरचं वाळवंट. हे थरचं जे वाळवंट आहे ना ते राजस्थान हरियाणा आणि गुजरात यांच्या ज्या सीमा आहेत ना या प्रदेशातील काही भागामध्ये हे जे प्रदेश आहेत, प्रदेश म्हणजे राज्य आहेत, कोणकोणती, हरियाणा राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांचा थोडा थोडा भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. आजच्या पाकिस्तानातील हे आहे माहित आहे तुम्हाला, त्याचा काही भाग आहे ना तो आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. पूर्वी भारतातच होतं हे पाकिस्तान ना, म्हणजे तो भारताचाच भाग आहे पण काही भाग मात्र आज पाकिस्तानात आहे. त्याची उत्तर बाजू जर थरच्या वाळवंटाची जर पाहिली तर उत्तरेला सतलज नदी आहे आणि पूर्वेला काय आहे रे, अरवली पर्वतांच्या रांगा आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छ प्रदेश, कच्छ रण म्हणतात त्याला, आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. कोणती नदी आहे? सिंधू. या सिंधू नदीपासूनच आपली संस्कृती उदयाला आलेली आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी अजून एक नदी आहे, त्याला घग्गर नदी असं म्हणतात. घग्गर नावाची नदी, काय नाव आहे? घग्गर, ग ला ग. तर ही हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावते. कुठे उगम पावते ही घग्गर नदी? हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावते आणि थरच्या वाळवंटात जाऊन पोचते. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडं पडलेलं आपल्याला दिसतं. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशातच पूर्वी हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळं विखुरलेली आहेत असं सांगितलं जातं. अशा पद्धतीनं हे थरचं वाळवंट आहे. राजस्थान हरियाणा आणि गुजरात यांचा भाग व्यापलेला आहे त्यानं आणि त्याचा बराचसा भाग आता पाकिस्तानामध्ये सुद्धा आहे. नंतर उत्तरेला कोणती नदी आहे रे? उत्तरेला सतलेज नदी आहे. पूर्वेला काय आहे? अरवली पर्वताच्या रांगा आहे. दक्षिणेला कच्छ रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. असं हे थरचं वाळवंट आहे आणि या थरच्या वाळवंटामध्ये घग्गर नावाची एक नदी हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावून कच्छ वाळवंटामध्ये जाते. मात्र राजस्थान आणि पाकिस्तानमध्ये तिचे पात्र आता कोरडं पडत गेलेलं आहे. या कोरड्या पात्राच्या प्रदेशातच पहिली आपली हडप्पा संस्कृती जी होती ती हडप्पा संस्कृती उदयाला आलं असं म्हणतात. अशा पद्धतीनं हा तिसरा भूप्रदेश आपण पाहिला. चौथा भूप्रदेश आहे दख्खनचं पठार. कोणता प्रदेश आहे? दख्खनचं पठार. आता हे दख्खनचं पठार नक्की काय आहे बघा, त्यासाठी भारताच्या ना तुम्हाला तिन्ही चारही बाजू माहीत पाहिजे. एक हिमालयाची तरी माहीत पाहिजे झाली उत्तरेकडची. इकडे पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला काय आहे रे? हिंदी महासागर आहे. आणि पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर आहे. आता याच्या मधला जो भाग आहे ना तो त्रिकोणी असा खाली होत आलेला आहे बघा. त्या भागाला पठारी प्रदेश, दख्खनचं पठार असं म्हणतात. काय म्हणायचं? दख्खनचं पठार. तर पूर्व किनारा म्हणजे एका सागर किनारा किंवा पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस, एका बाजूस समुद्राचा किनारा आहे, दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा आहे, एका बाजूला पूर्व किनारा दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा, असा भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे हळूहळू जाताना असा दक्षिण म्हणजे अशी खालची बाजू अशी निमुळती होत आलेली आहे. आणि त्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे काय माहित आहे?
पूर्व पश्चिम आणि दक्षिण या भागामध्ये असा एक निमुळता प्रदेश खाली होत आलेला आहे. कन्याकुमारी पाहिलंय तुम्ही, तिथे किती निमुळता आहे बघितलं तुम्ही, बघितलं की नाही? मग असा पूर्वेला आणि पश्चिमेला तो असा ब्रॉड होत गेलेला आहे, कळलं? हा जो भूभागाचा पट्टा आहे यालाच म्हणतात दक्कनचं पठार. काय म्हणायचं याला? दक्कनचं पठार. लक्षात ठेवायचं चांगलं. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला काय आहे? हिंदी महासागर आहे, आणि पूर्वेला आहे बंगालचा उपसागर. तिन्ही बाजूने पाण्यानं वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसत असतो. त्रिकोणी असा सुळका आहे ना, तसा तो दिसतो. तिन्ही बाजूनी समुद्रात वेढलेला हा भूभाग आहे. अशा भूप्रदेशालाच द्वीपकल्प असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? द्वीपकल्प असं म्हणतात, किंवा द्वीपकल्प म्हणायचं. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठारानं व्यापलेला आहे. बहुतांश भाग आहे, भारताचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठारामध्ये आहे. तिन्ही बाजूने समुद्र आणि मध्ये मध्ये काय येणार? भूप्रदेश. त्यालाच म्हणतात द्वीपकल्प. हा द्वीपकल्पाचा भाग आहे, त्यालाच दख्खनचे पठार असं म्हणतात. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वत आहे. दख्खनचं जेवढं पठार आहे ना, त्याच्या उत्तरेला म्हणजे वरच्या भागामध्ये, दख्खनच्या पठाराच्या वरच्या भागामध्ये काय आहे? विंध्य आणि सातपुड्यांच्या रांगा आहेत. म्हणजे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत रांगा आहेत. विंध्य पर्वताच्या रांगा ह्या सातपुडा आणि विंध्य उत्तरेला आहेत, समजलं? त्यांच्या पश्चिमेला काय माहित आहे? सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत पश्चिमेकडच्या भागाला. आणि पुढे त्याचा त्याला तो जो भाग आहे ना पश्चिमेकडचा सह्याद्रीचा भाग, या भागालाच पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. घाट माथ्यावरची माणसं म्हणतात ना, घाटावरची. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, पुणे, सात जिल्हे येतात घाटावरती. अहमदनगर हे जे जिल्हे आहेत ना, यांना घाटमाता किंवा पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. पश्चिम घाटमाता असं म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याला कोकण आहे. सह्याद्री आहे ना पश्चिमेकडच्या भागाला, कोकण आहे. त्यानंतर समुद्र आहे, समजत? म्हणजे आपला जो मुंबईकडचा हा जो किनारा आहे ना, त्याच्या बाजूला कोकण, मग सह्याद्रीच्या रांगा, त्या सह्याद्रीच्या रांगालाच कोकण आहे. कोकणात पलीकडचा भाग कोकण आहे, आणि रांगेच्या म्हणजे डोंगर रांगेत ना वरचा पठाराचा भाग आहे तो घाट आहे, कळत? अशा पद्धतीनं या पर्वतरांगा, पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याची कोकण, मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असं म्हणतात. दख्खन आहे ना, त्याच्या पूर्वेकडचे हे प्रदेश आहे, त्याला म्हणतात पूर्वघाट. या पठारावर जमीन कशी आहे? अतिशय सुपीक आहे. तुम्ही गेलात ना कधी कोल्हापूरला किंवा सांगलीला कृष्णाघाटचा प्रदेश पाहिला तर जमीन ही अतिशय सुपीक. हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती या भारतामध्ये नांदत होत्या. त्यामध्ये एक होती मोठे साम्राज्य, सर्वात मोठं साम्राज्य होतं मौर्यांचं. मौर्य साम्राज्य आहे ते अनेक वर्ष या कृषीप्रधान अशा देशामध्ये, कृषीप्रधान अशा दख्खनच्या पठारावरती राज्य करत होतं. सर्वाधिक मोठं साम्राज्य होतं ते. दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्य म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? मौर्य साम्राज्य. अशा पद्धतीनं हे जे दख्खनचं पठार आहे, ते दख्खनचं पठार एक महत्वाचा भूप्रदेश म्हणून ओळखण्यात येतं, किंवा महत्वाचा भूप्रदेश आहे. त्यानंतर पाचवा भूप्रदेश, चार झाले, कोणकोणते? पहिला हिमालय, नंतर गंगा, ब्रह्मपुत्र, सिंधू या नदींच्या मैदानी प्रदेश, नंतर थरचं वाळवंट, आणि चौथं कोणतं होतं? दख्खनचं पठार. आता पाचवा समुद्र किनारी प्रदेश. बघा, प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशाशी व्यापार चालत होता. आपला पश्चिमे पाश्चात्य देश, युरोपीय देश म्हणतात त्यांना. या पश्चिमेकडच्या देशाशी व्यापार कसा करायचा माहिती आहे? हा जो व्यापार होता ना, तो पूर्ण व्यापार सागरी मार्गाने चालायचा, समुद्र मार्गाने चालायचा. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांचा भारताचा संपर्क यायचा. सागरी किनारपट्टीवरूनच जास्त संपर्क असायचा, आणि देवाणघेवाणी व्हायची, व्यापार चालायचा, देवाणघेवाण व्हायची. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं माहिती आहे? मग अशी आपण पाहिलं की नाही, खैबर खिंड आणि बोलन खिंड आहे ना, तिथून एक खुस्कीचा मार्ग जातो. या खुस्कीच्या मार्गामुळे तो जमिनीवरून जातो ना, म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण चालू झालं, देवाणघेवाण सुरू झाली. पहिली फक्त समुद्रावरून होत होती, पण आता जमिनीवरून सुद्धा हा आशिया खंड युरोप खंडाला जोडला गेला. पश्चिमेच्या देशा पश्चिमेकडील देशाकडे जायला ही खिंड जमिनीवरून मार्ग तयार करणारी झाली.
आणि या खिंडीतून हा व्यापार चालू झाला. तरी आजही आपण पाहिलं तर या खिंडीतून फार कमी व्यापार होतो. आज ही सागरी व्यापाराचं जे महत्व आहे ते अबाधित आहे, जशा तसं आहे, ते कमी झालेलं नाही. पूर्वी जसं होतं तसंच आपल्याला पाहायला मिळतं. आता काय हवाई वाहतूक आहे, खुशकीचा मार्ग आहे, त्यामुळे थोडंसं कमी होणार, पण व्यापाराचं महत्व काही कमी झालेलं नाही. आणि सर्वात शेवटचं जो भूप्रदेश हा झाला समुद्र किनारी प्रदेश, सर्वात शेवटचा थोडक्यात आहे तुम्हाला सर, सहा प्रदेश आहेत, हिमालय, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचं वाळवंट, दख्खनचं पठार, समुद्र किनारी प्रदेश आणि शेवटचा आहे सहावा भूप्रदेश, समुद्रातील वेगवेगळी बेट. बघा आपल्या समुद्रामध्ये म्हणजे आपल्या समुद्र सीमेच्या अंदर येणारी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. अंदमान आणि निकोबार हा एक बेट समूह आहे, छोटी छोटी बेट आहे ती. ही बंगालच्या उपसागरामधील भारतीय बेट आहेत. आणि लक्षद्वीप कुठे आहे? लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समुदाय जो आहे तो अरबी समुद्रात आहे. बंगालच्या उपसागरात कोण आहे? अंदमान निकोबार पूर्वेकडच्या भागामध्ये. आणि इकडे पश्चिमेकडच्या भागामध्ये म्हणजे अरबी समुद्रामध्ये कोण आहे, कोणतं बेट आहे? लक्षद्वीप. आणि त्यांचा भारतीय बेट समूह म्हणतात, छोटी छोटी बेट आहेत. प्राचीन काळी समुद्र मार्गाने समुद्राचा व्यापार जो होता, या बेटांचे स्थान महत्वाचे असावे. म्हणजे जाताना त्या बेटावरती वगैरे थांबावं लागायचं किंवा अजून काही. या बेटाचं स्थान प्राचीन काळामध्ये व्यापाराच्या दृष्टीनं फार महत्वाचं समजण्यात येतं. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी. पेरिप्लस, बघा नाव लक्षात ठेवा. काय नाव सांगितलं मी? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी. सी म्हणजे समुद्र आहे आणि इरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र म्हणतात त्याला. कसला समुद्र म्हणायचं? तांबडा समुद्र. नाव लक्षात राहील का? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी लक्षात ठेवायचं नाव, चांगलं लक्षात ठेवायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं म्हणजे तांबडा समुद्र म्हणायचं त्याला. हे एक पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पत्रक म्हणतात त्याला, किंवा माहिती पुस्तिका म्हणतात. या पुस्तकामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ही लक्षद्वीप बेट समूह जो आहे अरबी समुद्रातला किंवा बंगालच्या उपसागरातला अंदमान आणि निकोबार बेट समूह आहे, या पुस्तकामध्ये म्हणजे तांबड्या समुद्राचं वर्णन आहे, माहिती पुस्तिका आहे. तर या पुस्तकामध्ये त्याची संपूर्ण माहिती आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशानं लिहिलेलं आहे. हा खलाशी होता, समुद्रावरून प्रवास करून तो इकडे आला, त्यानं ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये आपणाला या सर्व बेटांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच व्यापाराच्या दृष्टीनं ती पूर्वी सुद्धा महत्वाची असावीत असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हा बेट समूह आहे. थोडक्यात थोडक्यात माहिती आहे तुम्हाला, काही नाही, फारसं काही नाही. भारताचा नकाशा आराखडा माहिती आहे तुम्हाला, त्या